बालमित्रांनो, संक्रांती सण आला की तुम्हाला काय आवडतं बरं सगळ्यात जास्त? तुम्हाला पतंग उडवायला खूप आवडतात, हो की नाही? त्याच्यानंतर आई तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वड्या करते, त्या खायला तुम्हाला खूप आवडतात. त्याच्यानंतर संक्रांतीला आपल्या घरी अनेक जण येत असतात, तिळगुळ घेण्यासाठी येत असतात, किंवा आई कधी कधी हळदी कुंकू करते संक्रांतीचं, हो की नाही? तर आता आज मी तुम्हाला क्रिएटिव्हिटीमध्ये काय शिकवणार आहे, तर मी तुम्हाला आज संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी किंवा संक्रांतीच्या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये डेकोरेशन करण्यासाठी काही वस्तू शिकवणार आहे. तर आता तुम्हाला पतंग आवडतो की नाही, तर पतंगाचंच डेकोरेशन कसं करता येईल हे मी आज तुम्हाला शिकवणार आहे. याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे, तर बघा, हे क्राफ्ट पेपर आहे, तुम्हाला ओळखू आलेच असतील, हो की नाही? असे रंगीत रंगीत क्राफ्ट पेपर बाजारामध्ये मिळतात. त्याच्यानंतर हा आहे प्रेझेंट पेपर, चमकीचा कागद. तुम्ही हा नाही आणला पण तुमच्याकडे जसा बेगडी पेपर एक बाजारात मिळतो, तो तर विविध रंगांमध्ये मिळतो, म्हणजे सोनेरी मिळतो, चंदेरी मिळतो किंवा इतर रंगांचा पण मिळतो, तोही असा चमकदार असतो, तोही तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर अर्थातच कात्री फेविकॉल, आणि या आहे खराट्याच्या काड्या. या खराट्याच्या काड्यांना मी हिरवा रंग दिलेला आहे, तर तुम्ही तुमच्याकडे वॉटर कलर असेल तर तुम्ही रंग देऊ शकता, किंवा हिरव्या रंगाचा कागद जो आहे तो याला गुंडाळू शकता. आणि हा एक कोणत्याही रंगाचा, म्हणजे कोणत्याही डार्क कलरचा स्केच पेन किंवा मार्कर तुम्हाला घ्यायचा आहे. तर एवढं साहित्य आपल्याला या कृतीसाठी लागणार आहे. तर आता काय करायचं आहे हे आपण बघूया. आता मी काय केलेलं आहे, हे दोन वेगळ्या वेगळ्या रंगाचे क्राफ्ट पेपर घेतलेले आहे. हा, त्याच्यानंतर तो जो चमकीचा कागद होता त्याचे असे मी चार गोल कापून घेतलेले आहेत, जे एका बाजूने रंगीत आहेत आणि एका बाजूने चंदेरी रंगाचे आहेत, ठीक आहे? त्याच्यानंतर मी त्या चमकीच्या कागदाचे असे दोन त्रिकोण कापून घेतलेले आहेत. तर ही तयारी तुम्ही करून घ्यायची. त्याच्यानंतर काय करायचं बघा, आता हा एक क्राफ्ट पेपर मी उलटा ठेवलेला आहे, त्याला मी क्रॉस मध्ये म्हणजे कोणांच्या बाजूनी फेविकॉल लावते आहे, असं क्रॉस मध्ये त्याला फेविकॉल लावायचं, ठीक आहे? बघा हा, आता जी खराट्याची काडी मी रंगवून घेतली होती आधीच, ती काडी मी बरोबर अशी या फेविकॉलवर ठेवणार आहे, ठीक आहे? त्याच्यानंतर आता याच्यावर मला हा दुसरा क्राफ्ट पेपर लावायचा आहे, पण तो लावताना आता मात्र ह्या क्राफ्ट पेपरला मी सर्व बाजूनी फेविकॉल लावून घेणार आहे, म्हणजे तो नीट चांगला चिकटे, ठीक आहे? बघा, आता या दुसऱ्या क्राफ्ट पेपरची पांढरी बाजू खालच्या बाजूनी आणि रंगीत बाजू वरच्या बाजूनी असं आपण लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी चिकटवून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे बघा, आता आपला पतंग छोटासा तयार झाला, पण त्याला आता आपण इथे मध्ये स्केच पेननी एक तिरकी रेष काढायची आहे. तुम्हाला माहिती आहे की खरे पतंग जे तुम्ही आकाशामध्ये उडवता त्याला इथे मध्ये त्या बांबूची बारीक काडी लावलेली असते, तशी आपण रेष मारून घेऊया. त्याच्यानंतर इथे कर्व मध्ये सुद्धा आपल्याला रेष मारायची आहे. एवढं झालं की आता पुढे काय करायचं आहे सांगते. हा, आता हे जे दोन त्रिकोण आपण कापलेले होते हे त्रिकोण आपल्याला खालच्या बाजूने लावायचे आहे, पण मी कसे लावते आहे ते नीट लक्षपूर्वक बघावं का? इथं मी फेविकॉल लावलेला आहे आणि त्रिकोण ठेवताना असा ठेवायचा आहे, ठीक आहे? बघा, आता मी याचा गुलाबी रंगाची जी बाजू आहे चमकदार बाजू ती मी वरती ठेवलेली आहे. आता हे मी उलटते आहे आणि याही बाजूने ही दुसरी बाजू ठेवायची आपल्याला चमकदार बाजू. आता मात्र इथे फेविकॉल नीट लावून घ्यायचं. आता हा जो दुसरा त्रिकोण आहे तो याच्यावर व्यवस्थित चिकटवायचा. आलं लक्षात? बघा, आता वाटतंय की नाही पतंग? आता हे जे छोटे गोल मी कापून घेतले होते ते गोल मी इथे लावणार आहे. आता असे मी अनेक विविध रंगाचे पतंग बनवून ठेवलेले आहेत हे बघा, आणि काही हे छोट्या आकाराचे सुद्धा पतंग तयार केलेले आहेत.
आलं लक्षात? आता यांचा उपयोग काय करायचा आहे, तर तुम्ही हे भिंतीवर तुम्हाला पाहिजे त्या कलाकृतीमध्ये तुम्ही चिकटवू शकता, म्हणजे या गाडीला तुम्ही सेलोटेप लावून भिंतीवर चिकटवू शकता, किंवा तुमच्याकडे जर शोभेच्या झाडांच्या कुंड्या असतील तर तुम्ही त्या कुंड्यांमध्ये हे पतंग खोचून ठेवू शकता डेकोरेशन म्हणून, किंवा असा जर फ्लॉवर पॉट तुमच्याकडे असेल, आता मी तुम्हाला करून दाखवते आहे, मी आता हे फ्लॉवर पॉट मध्ये याची रचना करते आहे, तर अशी रचना तुम्ही तयार करा. आणि याच्यासाठी मी काही काळ्या लहान मोठ्या केलेल्या आहेत, बघा हा, आता अशी रचना तुम्ही करू शकता. ठीक आहे, बघा आणि म्हणून हे दोन्ही बाजूनी आपल्याला पतंग व्यवस्थित दिसला पाहिजे, म्हणून आपण दोन्ही बाजूनी रंगीत कागद दिसेल अशी रचना आपण केली. तर अशी रचना करून सुद्धा तुम्ही घराचं डेकोरेशन करू शकता. करा हा नक्की.